मराठवाड्यातील दसरा मेळावा म्हटलं की तो आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे भगवानगड एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी चालू केलेला दसरा मेळावा आणि या दसरा मेळाव्यामध्ये ते हेलिकॉप्टरने यायचे आणि समाजातील बांधवांना त्या ठिकाणी ते संबोधित करायचे उस्तोड कामगाराचा हा मेळावा तसेच वंचित शोषितांचा हा मेळावा प्रसिद्ध आहे आणि ज्या मेळाव्याला गोपीनाथ मुंडे साहेबांनी म्हणजे महाराष्ट्रभरच नव्हे तर तो भारतभर देखील फेमस होता असा हा दसऱ्याच्या दिवशी विचारांची लूट त्यांच्यामार्फत व्हायची परंतु नंतर मग दोन हजार सोळा साली पंकजा मुंडे ह्या मंत्री असताना त्यांना भगवान गडावर इथे दसरा मेळावा घेण्यास नकार देण्यात आला त्यानंतर आपण अनेक ठिकाणी असं बघितलं की याला तत्कालीन म्हणजे म गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून याला विरोध झाला कारण मग त्यानंतर त्यांना त्यावेळी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला आणि मग त्यानंतर पुढ पुढील वर्षापासून ज्या या मेळाव्यासाठी मग भगवान गडावरून भगवान भक्तीगड जो सावरगाव या ठिकाणी भगवान बाबाचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी हा मेळावा घेण्यास सुरुवात म्हणजे तसं ठरलं आणि मग त्यानंतर येथे समाजबांधव जे आहे ते जुडायला सुरुवात झाली खास करून ऊस्तोड कामगारासाठी असणारा हा मेळावा वंचित घटकामधील असणारा हा मेळावा महाराष्ट्रात खरं तर दसरा मेळावा हा मुंबईमध्ये शेनेचा होतो त्यानंतर सेनेचेही दोन भाग झाल्यानंतर शिंदे शेनेचाही याच ठिकाणी दसरा मेळावा होतो आणि मग यानंतर मराठवाड्यातील जो फेमस असलेला दसरा मेळावा ज्यामध्ये ऊसतोड कामगार व सर्वसामान्य जो दुर्लक्षित समाजातील घटक आहे तो या दसरा मेळाव्याचा मुख्य केंद्रबिंदू असतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विदर्भातील ज्या ठिकाणी हा उस्तोड कामगार समाज म्हणजे ज्याला वंजारी समाज म्हटलं जातं तो या ठिकाणी या दसरा मेळाव्याला हा दरवर्षी तिथे एकत्रित येतो आणि या मग यामध्ये ज्या आपण पाहतो की भगवान भक्तीगड जो सावरगाव या ठिकाणी आहे त्या मागील आता दोन हजार सतरापासून या ठिकाणीच दसरा मेळावा घेण्यात येतो व या दसरा मेळाव्यासाठी समाजातील जे घटक आहे व जो, जो आपण माधव समाज म्हणूया ह्या सर्व परिसरातील विदर्भ व मराठवाड्यातून या ठिकाणी जातो तसेच दसरा म्हटलं की विचारांची लूट या ठिकाणी होत असते व तसेच आपण पाहतो की ज्यामध्ये सामाजिक व राजकीय जीवन तसेच समाजाच्या विकासासाठी एक दिशा देण्याचं काम ज्या पद्धतीनं म्हणजे बहुजनांचा चेहरा वंचित ज्याला आपण ओबीसीचं नेतृत्व म्हणतो ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं मग याही दसरा मेळाव्यामध्ये ओबीसीचं नेतृत्व या दसरा मेळाव्याला संबोधित करण्याचं काम पंकजाताई मुंडे व तसेच महादेव जानकर आणि इतर समाजातील जे महत्त्वाचे नेते आहेत ओबीसी नेते आहेत ते, ते या दसरा मेळाव्याला उपस्थित असतात आणि मग याही वर्षी पहिल्यांदाच पाहतो आपण की भगवान या भक्तीगडावर भगवान गडावर जे आहे तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पहिल्यांदा दोघेही भाऊ एकत्रित येतील व समाजाला या ठिकाणी कुठली दिशा देतील कारण की आपण पाहतो की बीड जिल्हा हा या लोकसभेपासून महाराष्ट्रातील राजकीय केंद्रबिंदूवर आलेला आहे अशा पद्धतीनं एक रामा सामाजिक राजकीय सांस्कृतिक जो परंपरा असलेला दसरा मेळावा जो गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केला होता जे आपल्या विचाराचं सोनं या ठिकाणी भगवानगडावरून वाटायचे तीच परंपरा कायम आहे फक्त आता हा भगवानगडावरनं होता तो भगवान बाबाच्या जन्मगावी हा दसरा मेळावा घेण्यात येतो ज्यामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असणारा समाज हा या ठिकाणी एकत्रित येतो व यामधून जो आहे की समाजाच्या प्रगती विषयी समाजाची दिशा व दशा कशी असायला पाहिजे हो या ठिकाणी राजकीय सामाजिक सांस्कृतिक विचाराची देवाणघेवाण होत असते तर यावर्षी बघूया भगवान भक्तीगडावर जो की कशा पद्धतीनं हा दसरा मेळावा होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद